जम्मू काश्मीर विधानसभा पुन्हा एकदा ओमर अब्दुल्लांकडेच राहिले. काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला 52 जागा मिळाल्यात. 370 कलम हटवूनही भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. जम्मू काश्मीरमध्ये भाजपला 27 जागांवर आघाडी मिळाली. 2014 तुलनेत भाजपच्या 3 जागा या घेतलेल्या आहेत. भाजपची काही खुशी काही गम अशी अवस्था झालेली आहे. हरियाणात सत्ता राखण्यात भाजपला यश आले, मात्र जम्मू काश्मीरमध्ये अपेक्षित यश मिळवण्यामध्ये भाजप अपयशी ठरले. मैं कहता हूं, मैं सबका शुक्रगुजार कि लोगों ने इलेक्शन में हिस्सा लिया और बड़ी आजादी से लिया और अल्लाह का शुक्र है नतीजे आपके सामने हैं. उमर अब्दुल्ला बनेगा चीफ मिनिस्टर. जहां जहां से नेशनल कॉन्फ्रेंस को कामयाबी मिली है वहां जाहिर सी बात है कि हम वोटरों का तहे दिल शुक्रगुजार हैं. शायद उम्मीद से ज्यादा लोगों ने अपने वोटों से नेशनल कॉन्फ्रेंस को नवाजा. अब हमारी जिम्मेदारियां बढ़ गई हैं और हमारा फर्ज बनेगा कि हम अपने आप को इन वोटों के काबिल जो हैं साबित करें, जो हमारी कोशिश रहेगी. 370 कलम हे भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या फायद्याकरता रद्द केलेलं नाही, भारताच्या फायद्याकरता रद्द केलेलं आहे. एकसंघ भारत निर्माण केलेला आहे आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमुळे एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की लोकशाही आमच्या देशामध्ये किती मजबूत आहे. जगाच्या पाठीवर जगातले सगळे लोक निरीक्षक वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधी आम्ही बोलवले होते आणि सांगितलं होतं पाकिस्तान जो प्रचार करतो की आम्ही मिलिटरीच्या भरोशावर काश्मीर आमच्याकडे ठेवलेला आहे तो कसा खोटा आहे आणि कशी लोकशाही प्रक्रिया तिथे नांदली जाते ते आज आम्ही दाखवून दिलं. त्या ठिकाणी इलेक्शनही घेतलं, प्रचंड मतदानही झालं आणि शांतपणे पूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणची पूर्ण झालेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.